गणपती विसर्जना अगोदरच गावावर शोककळा पसरली. आईवडिलांचा आक्रोश पाहून धक्काच बसेल. संपूर्ण गाव हादरलं, हळहळ करू लागलं. दृश्य आहे नंदुरबार वरळीपाडे येथील. वरळीपाडे येथे ही घटना घडली आहे. एकीकडे अनेक घरामध्ये गणेश विसर्जनाची तयारी करत होते, परंतु त्या अगोदरच अशी काही घटना घडली. त्या घटनेने संपूर्ण गाव हळहळ करू लागलं. आर्यन गोरख वळवी आणि प्रीतम गोरख वळवी हे दोघे सख्खे भाऊ. आर्यन 7वीमध्ये तर प्रीतम 4वीमध्ये होता. आर्यन गोरख याचं वय 14 वर्ष होतं आणि प्रीतम वळवी याचं वय 12 होते. दोघे सख्खे भाऊ हे दोघे भाऊ आपल्या शेतात गेले होते. शेतात खेळून झाल्यावर बाजूलाच असलेल्या धरणामध्ये पोहण्यासाठी गेले. मोठ्या भावाने पाण्यात उडी मारली, लगेच छोट्या भावाने पण उडी मारली. दोघांना पण पाण्याचा अंदाज लागला नाही. दोघा भावांना पण पोहता येत नव्हतं. दोन्ही भावांनी पाण्याच्या बाहेर येण्याचा खूप प्रयत्न केला. दोघे भाऊ बुडत असलेले आजूबाजूच्या परिसरातील लोकांना कळताच दोघा भावांना पाण्यातून बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. काळजाला हिलावून टाकणारी घटना ही घडली आहे. या घटनेमुळे वरळीपाडे येथे शोककळा पसरली आहे.